स्पेशल डिश या मराठी रेसिपी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची आपली स्पेशल डिश आहे काजू करी. चला तर मग रेस्टॉरंट स्टाईल काजू करी कशी करायची ते पाहूयात. या ठिकाणी एक वाटी काजू घेतलेला आहे, दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले, टोमॅटो, लवंग, चक्रीफूल, दालचिनी, मसाला विलायची, काळी मिरी, तमालपत्र, लसूण हे किसून घेतलेलं, अद्रक, हळद, लाल पावडर, जिरी, काळं तिखट, मीठ आणि हे तेल. या ठिकाणी कढईमध्ये मी थोडंसं एकदम थोडंसं नॉर्मल तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये हे काजू टाकून दिले आणि हे काजू आपल्याला भाजून घ्यायचे आहे. माझी कढई थोडीशी तापलेली होती त्यामुळे फास्ट काजू पलटी करायचे आहेत, आपल्याला जास्त करून घ्यायचे नाही आहे. एक नॉर्मल त्याला असं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपले काजू अशा प्रकारे भाजलेले आहेत, आता हे आपण साईडला काढून घेऊया. अशा प्रकारे आपण काजू काढून घेतलेले आहेत, आता आपण पुढची प्रोसेस करूया. आता त्याच कढईमध्ये पुन्हा मी थोडंसं तेल टाकत आहे. आता हे तेल तापल्यानंतर यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत. यामध्ये आपण जिरे टाकूया, जिरी फुलल्यानंतर आपण यामध्ये जे खडे मसाले घेतलेले होते ते खडे मसाले टाकणार आहोत. फक्त तमालपत्र साईडला ठेवणार आहोत, ते नंतर टाकणार आहोत. जे इतर सर्व होते ते आत्ता आपण टाकणार आहोत यामध्ये. आणि आता यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. या ठिकाणी आता आपला कांदा अशा प्रकारचा झालेला आहे. आता यामध्ये आपण आपला टोमॅटो टाकूया. टोमॅटो नंतर हे जे आपण अद्रक किसून घेतलेलं होतं ते अद्रक यामध्ये टाकणार आहोत. आणि लसूण आता हे आपण व्यवस्थितपणे तळसू द्यायचं आहे. झाकून ठेवलं तरीही चालेल. टोमॅटो पूर्णपणे यामध्ये स्मॅश होईपर्यंत आपण हे तळसून घेणार आहोत. जे कोणी लसूण खात नसेल त्यांनी लसूण टाकला नाही तरीही चालेल. आता या ठिकाणी कांदा टोमॅटो अशा प्रकारे तळसलेला आहे. आता एक 2 मिनिटानंतर गॅस ऑफ करणार आहे आणि त्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. या ठिकाणी हे आपलं मिश्रण आता थंड झालेलं आहे. आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते बारीक वाटून घेऊयात. आता आपलं मिश्रण अशा प्रकारचं बारीक झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत हे साईडला काढून घेऊयात आणि या भांड्यामध्ये जे आपण काजू घेतले होते त्या काजूमधले थोडेसे काजू घेऊन ते बारीक करून घेणार आहोत. हे एका साईडला काढून घेऊया. आता या ठिकाणी मी 7 ते 8 काजू घेतलेले आहेत. हे काजू आपण आता या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊयात. आता आपण पाहू शकतो 7 ते 8 काजूचा वापर करून हे एवढ्या प्रमाणात आपल्याला ह्याचं कूट म्हणू शकतो किंवा ह्याचं मिश्रण मिळालेलं आहे. आता हे परत एकदा आपण जे वाटण साईडला काढून ठेवलेलं होतं ते पुन्हा एकदा ह्या भांड्यामध्ये टाकून हे दोन्ही पण मिक्स करून एकदम बारीकपणे आता वाटून घ्यायचं आहे. हे आपलं कांदा टोमॅटो मगाशी थोडासा ओबडधोबड काढलेला होता, आता आपण एकदम ह्याची बारीक प्युरी करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपलं वाटण हे अशा प्रकारचं बारीक झालेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूयात. आता या ठिकाणी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आपण यामध्ये 1-2 चमचे तेल टाकणार आहोत.
या ठिकाणी आता आपलं तेल गरम होत आहे, तेल तापत आलेलं आहे, यामध्ये आपण हे तमालपत्र टाकूया, यानंतर थोडस एक 2 मिनिट तमालपत्राचा जो फ्लेवर आहे तो तेलामध्ये उतरू द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण यामध्ये हे जे मगाशी आपण पेस्ट केलती किंवा जी प्युरी केलती ती टाकणार आहोत। ह्या मसाल्यांनी जेव्हा तेल सोडेल तेव्हा आपण आपले जे इतर कच्चे मसाले आहेत ते यामध्ये टाकणार आहोत। या ठिकाणी पाहू शकतो आपण हे जे मसाले तळसण्यासाठी टाकलेले होते त्यांनी तेल साईडनं सोडलेलं आहे, म्हणजे आता आपण आपले इतर मसाले यामध्ये टाकू शकतो। थोडीशी हळद तर्रीसाठी म्हणू शकतो किंवा कलरसाठी, लाल बेडगी मिरची आणि आपलं तिखट। या ठिकाणी मी काळ्या तिखटाचा वापर केलेला आहे, आपल्या चवीनुसार टाकले। आता हे आपण पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करूया आणि नंतर यामध्ये आपण पाणी केव्हा टाकणार आहोत, आता हे मसाले यामध्ये आपण टाकलेले आहेत, या मसाले जेव्हा तेल सोडतील किंवा मसाल्यांपासून तेल सेपरेट व्हायला लागेल तेव्हा आपण परत यामध्ये पाणी आणि काजू टाकणार आहोत। आता हे तळसण्यासाठी 1-3 मिनिट आपण असंच राहू देऊया। या ठिकाणी आता आपण पाहू शकतो आपले मसाल्यांना छान असं तेल कडेने सुटलेलं आहे आणि आपण मग अशी ज्या भांड्यामध्ये वाटण केलेलं होतं त्यामध्ये काजूही टाकले होते, त्यामुळे कसं होतं काजू हे थोडेसे चिकट असतात किंवा चिवट असतात, त्यामुळे काय होतं त्या भांड्याला बरेचसं आपला मसाला राहून जातो, त्यामुळे तेच भांडं विसळून मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आणखीन थोडंसं पाणी यामध्ये ॲड करते। काजूची ग्रेव्ही ही शक्यतो जास्त घट्ट असते त्यामुळे जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे। याला आता आपण एक उकळी येऊ देऊया, यामध्ये मीठ टाकायचं राहिलेलं आहे आपलं, त्यामध्ये आधी मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ। आता या ठिकाणी आपल्या मसाल्यांना तर्रीही छान सुटलेली आहे आणि ह्याला एक उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये आपले काजू टाकून घेऊया, एकदम मिक्स करूया। आणि आता एक 3 ते 4 मिनिटासाठी ह्याला होऊ देऊयात। या ठिकाणी आता आपली काजू करी तयार झालेली आहे। आता आपण गॅस ऑफ करूया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया। फ्रेंड्स, आज आपण केलेली काजू करी घरी नक्की करून पहा आणि केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।